मागे ऐकायला काम आहे आता थोडं 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 अंतर ठेवा आणि पुढे या अंतर ठेवा. आज या केएम हॉस्पिटलमध्ये मला वाटतं सातत्याने गेले 10-15 वर्ष माझा संबंध येतोय. या ठिकाणी अनेक दिन होऊन गेले. उपेसर होते, संजय ओक होते, अनेक दिन होते. या सगळ्यांशी संपर्क आला, त्यांच्याशी वेळोवेळी चर्चा झाली. केएमच्या जे विविध विषय आहेत, त्या विविध समस्या त्याच्यावर चर्चा व्हायची. पण आतापर्यंतच्या माझ्या बघण्यामध्ये इतका निर्लज्ज फालतू हा डीन कमी आहे हेमंत देशमुख हा पहिला बघ. इतका फालतू डीन मी आयुष्यात बघितला नव्हता. याला काय या जागेवर ठेवलंय मला आजपर्यंत कळलेलं नाही. ज्याच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता नाही तो केएमचं नेतृत्व कसं करू शकतो हा पहिला प्रश्न. बरं, मागणी काय आमची? आपली मागणी काय? सोनं मागतोय, चांदी मागतोय, काय मागतोय काय? आमचे जे केएम मधले कामगार आहेत त्यांच्या मुलांची भरती करा एवढा साधा सोपा सरळ विषय आहे. आम्ही हे म्हणत नाही की महाराष्ट्र निर्माण सेनेचे की युनियन त्यातलेच कामगार घ्या. आम्ही हे म्हणत नाही की शिवसेनेच्या युनियन मधले नको, एनडीयू मधले नको. जे कामगार जे कुठल्या युनियनला संलग्न असतील पण ते कामगार आहेत तिथले, त्यांच्या मुलांना कामावर. पण या हेमंत देशमुख नावाच्या माणसाला तर मी स्पष्टपणे बोलतो, त्यांना पैसे खायचे कॉन्ट्रॅक्टरकडनं, कॉन्ट्रॅक्टरकडनं कमिशन खायचंय या निर्णयाच्या माणसाला. आणि म्हणून कामगारांची मुलं ठेवायची ना, तर आपण काय पैसे देणार नाही. कॉन्ट्रॅक्टर पैसे देणार आहे की मुलं पैसे देणार, त्यांच्याकडनं पैसे घ्यायची. आणि या हे झालेले गलिच्छ धंदे करण्यासाठी हा माणूस इथे डी म्हणून बसलाय. याला चपलेनी मारणार आहे एक दिवस. आणि त्याच्याशिवाय मी शांत म्हणणार नाही. या केएमचा जो नावाला भट्ट्या बोल करण्याचं काम या माणसांनी केलेलं आहे. कुठेही अन्याय करायचा? आज आपण काय बघतो, रोटेशन पद्धतीने सगळ्यांना त्याच्या ड्युट्या दिल्या पाहिजे. काय नियमाच्या विरुद्ध मागतोय तुम्ही मला सांगा? पण नियमात काम करायचं नाही, पैशाचे घोटाळे करायचे, कॉन्ट्रॅक्ट घेताना पैसे खायचे. आणि हे मी तोंडावर बोलतोय, त्यांची इमारत असेल तर माझ्या राबून नुकसानीचा दावा करा. पुरावा सगळं टाकून कोणी किती कुठे पैसे खाल्ले ते असा निर्लज्ज हेमंत देशमुख नावाचा माणूस आहे. याला स्वतःला डॉक्टर म्हणून घेताना पण लाज वाटली पाहिजे याला. आज मी त्यांचे 10 लाख रुपये दिलेच नाही, म्हणजे कामगारांची देणी द्यायची नाही. ती पण हक्काची देणी आहे. आम्ही काय तुमच्याकडे उपकार मागत नाही, ती द्यायची नाही. कामगारांना सतत त्रास द्यायचा. त्यांना विचारायला त्या वॉक्चरीमध्ये काम करणाऱ्या लोकांना आपण सांगितलं की त्यांना घरी जाऊन परत तो कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यांच्या घरी. पण त्यांना रूम द्या, ते अजून केलेलं नाही. कुठल्या गोष्टी कामच करायचं नाही. आणि मी आपल्या पोलीस बांधवांना पण नम्र विनंती करेन, सर आमचं इथे वैयक्तिक काही नाही. संदीप देशपांडेला वैयक्तिक काही नको, शंकर दुरीला नको, यांना नको, आमच्या दळवींना वैयक्तिक काही नको. आम्ही जे करतोय कामगारांसाठी करतोय. आमचा काय वैयक्तिक स्वार्थ नाही आहे इथे साहेब. आणि दरवेळेला एवढ्या 50-50, 100-100 पोलीस आणायचे का? हेमंत देशमुखला मारायचं असेल तर इथे येऊन मारणार, एवढं मुलगा नाही आहोत साहेबांना. कुठेही रस्ते पकडून चोपून काढू त्याला. तुम्ही प्लीज पुढच्या वेळ मतलब माझ्या हात जोडून विनंती, तुम्ही कामात असता हे आतल्या बंदोबस्त लावा का इथे लावा? मारणार नाही हा शब्द मनसेतर्फे तुम्हाला देतो. मारायचं असेल ना त्याला कुठेही रस्ते पकडून मारू, पण इथे मारणार. तुम्ही कृपया तुमच्या कोरोनाच्या काळात तुम्ही या सगळ्या बंदोबस्त लावून आपण आपली मॅनपॉवर वाया घालू ना. सगळ्याचा उद्देश आज आपण त्यांना सांगितलं होतं. आज सकाळी माणूस आज तरी फोन केला त्या हेमंत देशमुखनी की मी कोणाच्या तरी कोरोनाच्या रुग्णांच्या संपर्कात आलो तर मी क्वारंटाईन झालं, मी आज येत. आता मी तुम्हाला सांगतो, एकदा माणूस क्वारंटाईन झाला की 14 दिवस तर आला पाहिजे. उद्या आला तर याला केएमच्या गेटवरनं बाहेर हाकलून द्या.
14 दिवस पर्यंत याला आज याला देऊ नका। सामान्य माणसाला वेगळा नियम आणि डीनला वेगळा नियम नाही। आला तर चपलेली मारायला हाकून देता लवकर तर कोरोनाचा रुग्ण नाही तर गुन्हा दाखल करा साहेब त्याच्यावर। परत आला तो हेमंत देशमुख येतात क्वारंटाईन असून तर 14 दिवस इथे आला गुन्हा दाखल करा त्याच्यावर अशी आमची मागणी आहे। तर मला बरोबर मी येतो इथे कामगारांच्या गोष्टींचं जेव्हा आम्ही मागतो आम्ही का आमच्या घरचं मागत नाही की तू तुझ्या घरचं देत नाहीये। या कामगारांच्या व्यथा आहेत। माझी पुन्हा एकदा आज हात जोडून विनंती आहे केएम प्रशासनाला लवकरात लवकर या मागण्या मान्य करा नाहीतर याचा उद्रेक असा होईल। ही शेवटची आणि अतिशय हात जोडून आजची हात जोडून नम्र विनंती शेवटची आहे। अशापुढे आम्हाला हात जोडायला लावू नका नाहीतर जे परिणाम होतील जे तपासणी होतील ते केएम प्रशासन भोगेल। एवढंच आज मी तुम्हाला सांगतो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव कामगारांच्या पाठीची उभी राहील असे राजसाहेबांच्या वतीने पुन्हा एकदा आपल्याला ग्वाही देतो। धन्यवाद। जय हिंद। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो। देशपांडे आले म्हणून।